नमस्कार मंडळी मी सतीश गडवे व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर या शेतकरी सेवा भावी संस्थेचा प्रतिनिधी मंडळी आपण व्हाईट गोल्ड ट्रस्ट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक एकोणावीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती यांच्या जयंतीचा शुभ मुहूर्त यांच्या जयंतीचा शुभमुहूर्त बघून आपण शेतीपूर्वक व्यवसाय या मालिकेची सुरुवात केलेली आहे तर या शृंखले अंतर्गत आपण शेती निगडीत जोड व्यवसायासाठी आपण काही विविध विषयांची निवड केलेली आहे तर या यूट्यूबच्या चॅनलच्या चा माध्यमातून आपण आज जिरनेम शेती व्यवस् संपूर्ण व्यवस्थापन तर या टॉपिकबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तर आपल्या मुख्य विषयाकडे वळण्यापूर्वी सर्वप्रथम मी श्रीमान गजानन जाधव सरांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या मंचावरती बोलण्याची संधी दिली आणि मंडळी आपले देखील व्हाईट गोल्ड ट्रस्ट या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मंडळी मागील बऱ्याच दिवसापासून आपल्या यूट्यूब चॅनलवरती बऱ्याच शेतकऱ्यांनी कॉमेंट्स केले होते की आपण जसे पारंपरिक पिकांबद्दल माहिती देतात तर त्याच पद्धतीने आम्हाला जर जिरणीम शेतीची माहिती जर मिळाली तर आम्हाला त्यापासून बराच फायदा होऊ शकतो तर अशा शेतकऱ्यांच्या कॉमेंट्सला अनुसरून आपण जिरेनियम टॉपिक हा आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे तर जिरेनियम म्हणजे काय तर त्याबद्दल आपण थोडक्यात पाहू तर आपण जिरेनियम शेतीसाठी दोन भागमध्ये आपण त्याचं विश्लेषण करणार आहोत तर पहिल्या भागामध्ये आपण प्रस्तावना लागवडीचे क्षेत्र वनस्पतीचे गुणधर्म हवामान या पिकाला कशा प्रकारची जमीन लागते ती जमिनीची माहिती लागवडीपूर्व मशागत बेड तयार करण्याच्या पद्धती त्यानंतर खत व्यवस्थापन प्रमुख जाती जातींचे वैशिष्ट्य लागवडीचे हंगाम लागवड पद्धत रोप प्रक्रिया लागवडीचे अंतर पाणी व्यवस्थापन त्यानंतर विद्रव्य खत व्यवस्थापन आणि आंतरमशागत आणि कीड आणि रोग याविषयी आपण या, या पहिल्या भागामध्ये सविस्तर माहिती बघू तर मंडळी जिरेनियम हे एक सुगंधी झुडूपवर्गीय बहुवार्षिक सुगंधी वनस्पती आहे तर या वनस्पतीची कुटुंब जिरेनियसी असून या वनस्पतीचे शास्त्रीय नाव पेलार गोन पेलार गोनियम आहे तर ही वनस्पती मूळ स्थान दक्षिण आफ्रिका असून ही वनस्पती दक्षिण आफ्रिकेतील डोंगरा भागात आढळते तर पेलारगोनियम ह्या वनस्पतीचे शास्त्रीय नाव असल्यामुळे युरोपियन एक शास्त्रज्ञाने या वनस्पतीचे नाव जिरेनेसी ठेवलेलं आहे त्यांनी या वनस्पतीवरती काही संशोधन केलं त्याच्यानंतर संशोधन केल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या निदर्शनात असं आले की ही जी आहे तर सुगंधी वनस्पती असून या वनस्पतीचं तेल उद्योगासाठी चांगला फायदा होऊ शकतो तर तेव्हापासून या वनस्पतीचं नाव पेलार्गोनियम ऐवजी त्यांनी जिरेनियम ठेवलेलं आहे तर या वनस्पतीला तेल उद्योगात चांगली मागणी असून या वनस्पतीची लागवड सुगंधी तेल निर्मितीसाठी केली जाते तर आपल्याकडे जे परफ्युम्स असेल किंवा जे सौंदर्यप्रसाधने असतील किंवा विविध ज्या सेंटेड वस्तू आहेत तर त्या सेंटे सेंटेड वस्तूला सुगंध फ्लेवर देण्यासाठी या जिरेनियम तेलाचा वापर केला जातो जिरेनियम तेलाला जगभर मागणी असून त्याला बाजारभावसुद्धा चांगला मिळतो या तेलाला जे आहे तर पूर्ण जगभरात मागणी आहे आणि जवळपास ऑल म्हणजे पूर्ण जगामध्ये याला मागणी असून मार्केटसुद्धा चांगलं मार्केटमध्ये याला दरसुद्धा चांगला मिळतो त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा कल जिरेनियम शेतीकडं वाढत आहे तर आता सध्या जर बघितलं तर सीमॅप म्हणजे सेंट्रल इन्स्ट सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल ॲरोमॅटिक प्लांट्स ही एक सेंट्रल गवर्मेंटची संस्था आहे तर या संस्थेमार्फत जिरेनियम शेतीसाठी प्रोत्साहन केले जाते तर मागील तीन चार वर्षापासून महाराष्ट्रातील आपले पश्चिम महाराष्ट्र झाले मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्या येथील बरेच शेतकऱ्यांनी या संस्थेकडून जिरेनेम शेतीची ट्रेनिंगसुद्धा घेतलेली आहे ही संस्था जिरेनेम शेतीबद्दल ट्रेनिंगसुद्धा देते आणि ज्या शेतकऱ्यांनी ट्रेनिंग पूर्ण केल्याच्या नंतर त्यांना एक एकरासाठी कमीत कमी एक एकरासाठी त्यांना या संस्थेमार्फत रोपेसुद्धा मोफत दिले जातात तर या पिकाची लागवड कुठल्या कुठल्या भागात होते तर त्याबद्दल थोडक्यात पाहू तर जिरेनिम शेती व्यावसायिकदृष्ट्या जगाच्या विविध भागांमध्ये केली जाते तर जिरेनिम शेती ही जगाच्या म्हणजे ऑल जगामध्ये विविध भागांमध्ये केली जाते आणि सर्वात जास्त लागवड या वनस्पती जिथे डोंगरा भागा आहे उंच टेकड्या आहे तर अशा भागामध्ये या शेतीला जास्त प्रोत्साहन आहे तर जे जिरेनिम शेतीची जे जास्त उत्पादन घेणारे जे देश आहे तर ते देशापैकी दक्षिण आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिकाचं हे तर जिरेनियम वनस्पतीचं मूळ स्थानच आहे त्यानंतर ऑस्ट्रेलिया फ्रान्स बेल्जियम स्पेन इजिप्त चीन आणि रशिया तर या देशांमध्ये दे जिरेनियम शेतीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते त्या त्यातल्या त्यात जर बघितलं तर, तर, तर इजिप्त चीन आणि रशिया या तीन देशामध्ये जेरेनियम शेतीचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि इथं तेलाची निर्मितीसुद्धा जास्त असते तर बरेच जे समजा आपल्या भारत अजून अजूनसुद्धा दुसरे जे देश आहेत तर त्या देशांना इजिप्त आणि चीन या दोन देशांकडून मोठ्या प्रमाणात तेलाचा जिरेनियम तेलाचा पुरवठा केला जातो तर भारतामध्ये जिरेनियम जे जी वनस्पती आहे जिरेनियम पीक हे एकोणावीसशे पंधरा साली भारतामध्ये प्रथम तामिळनाडू राज्यात आणले गेले तर भारतामध्ये जिरेनियमची सुरुवात म्हणजे आपला भारत स्वातंत्र्यपूर्वीपासून आपल्याकडे जिरेनियम शेती ही बरेच शेतकरी करतात तर त्यानंतर हळूहळू याचं क्षेत्र जसं की कर्नाटक आंध्र प्रदेश हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हळूहळू या पिकाचे लागवडीखाली क्षेत्र वाढत गेलं त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा या पिकाच्या वाढीला अनुकूल हवामान असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये या लागवडीचे क्षेत्र आता सध्या वाढताना दिसत आहे तर सध्या या भागांमध्ये कशामुळे लागोडी क्षेत्र वाढतंय की सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामध्ये बरेच ऊस ऊस उत्पादक शेतकरी आहे आपले तर या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पर्यायी पीक म्हणून हे बऱ्याच दिवसापासून शोधत होते तर मी स्वतः जर या शेतकऱ्यांनी ज्यावेळेस विजिटला गेलो तर त्यांना विचारलं की बाबा आपल्याकडे समजा बऱ्या दिवसापासून पारिक पारिक पद्धती पारंपरिक पद्धतीनं ऊसाचे आपल्याकडं शेत आपल्या भागामध्ये ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते तर तुम्ही ऊसाचं क्षेत्र कम कमी करून जिरेनेम शेतीकडे वळण्याचं मुख्य कारण काय तर त्या शेतकऱ्यांचं असं मनोगत आहे की जिरेनेम हे जे आहे तर हे कमी पाण्यावरती येणारं पीक आहे आणि वर्षभरातून याचे तीन चार हार्वेस्टिंग होतात म्हणजे एका वर्षामध्ये आपल्याला कमीत कमी म्हणजे चार हार्वेस्टिंग होतात आणि ऊसाची एकच हार्वेस्टिंग होते वर्षातून त्यामुळे आणि याला बाजारात दरसुद्धा चांगला मिळतो तर त्यामुळे बरेच शेतकरी आता जे ऊस उत्पादक शेतकरी आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना फेब्रुवारी मार्चच्या नंतर पाण्याच्या अडचणी येतात असे शेतकरी सध्या जिरेनेम शेतीकडे जास्त वळत आहे तर या वनस्पतीचे वैशिष्ट्य जर बघितले तर या वनस्पतीच्या झाडांची उंची साधारण तीन फुटापर्यंत होते हे झुडूपवर्गीय वनस्पती आहे याची जे आहे तर गोलाकार वाढ होते आणि झुडपासारखी वाढ असल्यामुळे याची साधारण जास्तीत जास्त तीन फुटापर्यंत वाढ होते या वनस्पतीचे खोड आणि फांद्यांचा आकार हा दंड दंडगोलाकार असतो आणि या वनस्पतीची पाने गर्द हिरव्या रंगाची आणि केसळ लव असणारी असतात तर या वनस्पतीच्या पाना जे आहे तर हे गर्द हिर हिरव्या रंगाचे असतात आणि त्या के पानांवरती आणि फांद्यांवरती जर बघितलं तर, तर बारीक केसळ लव दिस दिसते आणि या पानांचा सुगंध गुलाबाच्या फुलासारखा येतो बघा या पानांचा सुगंध हा गुलाबाच्या फुलासारखा येतो आणि पानाचा आकार जर बघितला तर, तर आपल्या या हाताच्या तळव्यासारखा पानांचा आकार असतो जसं आपला हाताचा जो पंजा आहे आपल्या हाताचा तर या प्रकारामध्ये त्याची पानं असतात पानांच्या कड्या ह्या विभाजित असतात ज्यावेळेस पानं कवळ्या अवस्थेमध्ये हे गडद हिरवे रंगाचे असतात आणि नंतर पानं ज्यावेळेस परिपक्व अवस्थेत जातं तर पानांचा रंग हा तपकरी रंगाचे होतात या वनस्पतीला आपण औषधी वनस्पती म्हणून सुद्धा बऱ्याचशाचा याचा जे औषधी वनस्पती मध्ये सुद्धा वनस्पती या वनस्पतीचा वापर होतो हे बघा यामध्ये काही फोटो दाखवलेला आहे तर हे बघा याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही हे जेरेनियम पिकाचा हे एक झाडाचा फोटो घेतलेला आहे आपण तर यामध्ये त्याचे फांद्या आणि खोड पाहू शकता दंडगोलाकार आहे आणि या, या फोटोमध्ये त्याचे पाना पानं बघा कसे हाताच्या म्हणजे सारखे विभाजित असलेले पानं आहेत आणि फुलाचा रंग सुद्धा गुलाबी आहे म्हणजे एकदम हलका गुलाबी आता ह्या पिकाला हवामान कसे लागते तर ह्या पिकाला जे आहे तर जवळपास हे पीक सगळं सर्वसाधारण कमी पावसाचं हवामान याला चांगलं मानवतं म्हणजे कमी पावसाळा मध्यम हिवाळा आणि मध्यम उन्हाळा तर अशा वातावरणामध्ये हे पीक चांगलं येतं म्हणजेच या जिरणे पिकाच्या वाढीसाठी सर्वसाधारण पंचवीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस तापमान चांगले मानवते या पिकाची आर्द्र या पिकाच्या वाढीसाठी आर्द्रता पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लागते म्हणजे यापेक्षा जर जास्त आर्द्रता वाढली तर त्याचा परिणाम या पिकाच्या वाढीवरती होतो जास्त पाऊस भरपूर पाऊस जास्त धुवारी आणि हवेतील आर्द्रता जास्त जर झाली तर हे पिकाच्या वाढीसाठी हानिकारक ठरते आता या पिकासाठी आपण हवा जमीन बघू कशी लागते तर या हे जे पीक आहे तर हे मध्यम भारी आणि हलक्या या तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये हे पीक चांगल्या प्रकारे येते तर जेरेम पिकाच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी म्हणजे या पिकाच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम भारी मध्यम ते हलकी जमीन म्हणजे भारी मध्यम हलकी या तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये हे पीक जमते जमिनीमध्ये भरपूर सेंद्रिय पदार्थ आणि जमीन भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेले आणि सुपीक जमीन या पिकासाठी निवडावी जर आपली ही जमीन समजा चांगली सेंद्रिय पदार्थ असलेली आहे आणि सुपीक जमीन असली आहे तर इथं तुम्हाला जो पुढील खतांचा खर्च जर आहे तर तो बऱ्यापैकी इथं कमी होतो तर त्यासाठी या जम पिकाच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय सेंद्रिय पदार्थ असलेली आणि सुपीक जमीन निवडावी जमिनीचा सामूह पाच पॉईंट पाच ते सात इतका असावा वाळू मिश्रित किंवा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये या पिकाची लागवड करू शकता असे वाळू मिश्रित आणि चुनखडी जमिनीमध्ये या पिकाची जर लागवड केली तर यापासून आपले तेलाची रिकव्हरी आहे तर ही इतर जमिनीपेक्षा चांगल्या प्रमाणात तेलाची रिकव्हरी आपल्याला मिळते मारण व सिंचनाची व्यवस्था अस असलेली जमीन म्हणजे तुमची जर डोंगराळ भागातली जमीन असेल आणि तिथं जर तुम्ही सिंचनाची व्यवस्था जर करू शकलात तर अशा जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही ह्या पिकाची लागवड करू शकता लागवडीपूर्व मशागत तर यापूर्वी आपण या जे पिकं घेतलेले असतो त्यानंतर जमिनीचा जो कडकपणा तोडण्यासाठी आपल्याला लागवडीपूर्वी जमिनीचे खोल नांगरट करणं गरजेचं आहे जेणेकरून जमीन जमिनीचा कडकपणा तुटून पुढे जमीन भूसभूषित भुश ठेवण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होईल तर खोल नांगरट केल्याच्या नंतर नांगरणीनंतर साधारण दोन ते तीन आठवडे जमीन चांगली तापू द्यावी ज्यावेळेस आपली नांगरणी झाली जा, नांगरणी झाल्याच्या नंतर साधारण दोन ते ती, तीन जमीन चांगली तापू द्यावी जमीन चांगली तापली तर जमिनीची धूप होण्यास चांगला फायदा होईल त्याचा म्हणजे जमीन तापल्यामुळे धूप फायदा होईल त्यानंतर जमीन तापल्यामुळे जमिनीतील किडींचे कोष आणि बुरशी रोगाचा होण्यास सुद्धा त्याचा फायदा होईल जर साधारण आपली समजा एक एक महिनाभर जर चांगली जमीन जर तापू दिली कारण की हे बहुवार्षिक पीक आहे तर जेवढं तुम्ही जमिनीला आराम देशाल तर त्याचं तेवढंच तुम्हाला पुढे सुद्धा फायदा होईल कारण की जमीन जास्त तापल्यामुळे आणि ह्या पिकामध्ये जे आहे तर जमिनीतील बुरशीचे जास्त प्रादुर्भाव होत असतो तर त्यामुळे इथे जर जा जमीन जास्त दिवस तापली आणि त्यामुळे जे आहे तर जमिनीतील बुरशी नायनाट व्हायला त्याचा फायदा होईल जमिनीमध्ये पास्तीसचा म्हणजे लागवडी झाल्यानंतर आपल्याला पहिलं रोटावेटर करणं गरजेचं आहे जमीन तापू दिल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला जमिनीचं सपाटीकरण करून पास्तीस सहा टन चांगले कुजलेले शेणखट टाकून त्यानंतर आपल्याला वखराच्या आडवे उभे दोन पाय देऊन नंतर जमीन भूषभूषित करून त्यानंतर आपल्याला बेड करावे लागतील तर बेड तयार करताना आपल्याला जे आहे तर दोन बेडमधील अंतर साधारण चार फूट ठेवणं गरजेचं आहे जर तुमची मध्यम ते हलकी जमीन असेल तर दोन बेडमधील अंतर किंवा दोन ओळीमधील अंतर तुम्ही चार फूट ठेवू शकता किंवा तुमची जमीन भारी असेल तर अशा जमिनीमध्ये साडेचार ते पाच फूट एवढं अंतर ठेवू शकता बेडची उंची साधारण एक ते दीड फूट ठेवणं गरजेचं आहे जास्तही उंचचे बेड नको एक एक फुटाचे जर बेड पाडले तरी या पिकासाठी ते चांगले राहतील त्यानंतर बेडची वरची रुंदीचा जो भाग आहे बेडचा टॉप तर हा दोन ते तीन फुटापर्यंत बेडची रुंदी ठेवू शकता त्यानंतर पावसाळ्यामध्ये शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी जर तुमच्या शेतामध्ये जर पावसाळ्यात पाणी साचत असेल तर बेड पाडताना पावसार, जे आहे तर जमिनीच्या उताराला बेड पाडणे आवश्यक आहे जेणेकरून पावसात पावसाळ्यात जे पड पावसाळ्यात जे पाणी पडतं तर ते जमिनीत साच न साचतात ते ज्या दिशेनं आपण बेडचे उतार पाडलेले असतील त्या दिशेने ते पाणी शेताबाहेर निघून जाईल आणि जिथं ज्या दिशेनं तुमचं उतर आहे तर जास्त शेतामध्ये पाणी साचत असेल तर त्या उताराच्या बाजूने जे आहे तर एक आडवी नाली किंवा चर करावी म्हणजे जे शेतातलं साचलेलं पाणी आहे तर ते त्या नालीमध्ये झिरपून किंवा त्या नालीमध्ये साचून ते शेताबाहेर निघून जायला त्याचा फायदा होईल तर हे इथपर्यंत बघितलं आपण आता बेड झाले आपले तर यानंतर आता बेडमध्ये बेसळ डोस भरून द्यायचा आहे तर बेडमध्ये बेसळ डोस भरून देताना आपल्याला दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग त्यानंतर रायझरची दहा किलो सल्पाबुष्ट म्हणजेच सल्पर डब्ल्यू डी दोन किलो किंवा दाणेदार सल्पर दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो लिंबोळी स्पेंट शंभर किलो आणि किष्टा जी आर किस्टाजीआरमध्ये कार्टअप हायड्रोक्लोराईड घटक आहे किंवा आर जर नाही भेटलं तर कार्टअप हायड्रोक्लोराईड घटक असलेलं दुसऱ्या कंपनीचं किंवा क्लोरोडस्ट यापैकी कुठलाही तुम्ही एक दानेदार कीटकनाशक यासोबत वापरा जेणेकरून जे जमिनीतले कीड असेल तर या खतामुळे हो या कीटकनाशकामुळे हो ती कंट्रोल होईल आणि हा बेसर डोस जे आहे तर आपल्याला बेडमधून भरून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला लागवडीच्या नंतर आपल्याला कुठल्याही खात्याचे डोस द्यायचे आहे तर त्याबद्दल बघू तर लागवडीनंतर साधारण तीस पंचेचाळीस साठ आणि पंच्याहत्तर दिवसाच्या अंतराने शंभर किलो नायट्रोजन म्हणजे शंभर किलो नंतर आपल्याला चार हप्त्यात विभागून द्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो तर असं बघितलं तर आपलं जे नायट्रोजनचं जर प्रमाण बघितलं तर एका बॅगमध्ये साधारण पन्नास किलो बॅगमध्ये जर बघितलं तर आपलं तेवीस किलो नायट्रोजन आपलं सफिसियंट आहे म्हणजेच आपण जर एक बॅग जर एका डोसच्या वेळी दिली तर तेवढी युरियाची बॅग त्याला पुरेशी आहे आता हे प्रमुख जाती तर शेतकरी मित्रांनो जिरेनियमचे जगभरामध्ये जर बघितलं तर तीनशेहून जास्त जाती जगभरात आढळतात त्यातल्या त्यात काही ज्या तेल उद्योगासाठी ज्या काही प्रचलित जाती आहे तर त्याबद्दल माहिती बघू आपण तर त्यामधली जे आहेत अल्जेरियन टिशून टिशुनिया के के एल वन रिओनियन बोर्बन हेमंती सलेक्शन आर्ट उटी बिपुली कुंती नर्मदा इजिप्शियन आणि सिंपवन ह्या ज्या जाती जा आहेत तर ह्या तेल निर्मितीसाठी ह्या जाती प्रसिद्ध आहे जातींची वैशिष्ट्य बघू तर अल्जेरियम टिशुनिया के के एल वन या जातींचा फुलांचा रंग हा गडद असतो म्हणजे आपल्याकडे जसे गुलाबाच्या वेगवेगळ्या फ्लेवरचे जाती आहेत हल म्हणजे फिकट गुलाब गडद गुलाब असे जे प्रकार आहेत पांढरा गुलाब तर त्याचप्रमाणे जिरेममध्ये सुद्धा असे वेगवेगळ्या फुलांचे प्रकार पाहायला मिळतात या जातीचा या जाती, जाती जास्त ओलावा सहन करू शकत नाही जर जास्त पाऊस झाला किंवा जमिनीमध्ये जर जास्त दिवस काळ जर पाणी साचून राहिलं तर ह्या जातीला ओलावा सहन होत नाही त्यामुळे ओलावा सहन झाला नाही तर हिला लगेच मूळकुच या जातीला मूळकुच रोगाची लागण होते त्यामुळं मोठं शेतकऱ्याचं नुकसान होतं तर ह्या जाती ज्या आहेत तर कमी पाण्यात येणाऱ्या जाती आहेत या जातींच्या तेलाचा सुगंध फार नाजूक असतो या जाती डोंगरा भागात म्हणजे जिथं उंच टेक टेकड्यांचा एरिया आहे उदाहरणार्थ आपण बघितलं तर निलगिरी टेकड्या झालं कोडाई कॅनल झालं पलानी झालं अण्णमलाई झाले तर हे उंच भाग आहे तर या उंच भागामध्ये अल्जेरियन आणि टिशुनिया या जातींची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते त्यानंतर पुढील जाती जर बघितलं आपण तर रियुनियन झाली बोरबन झाली हेमंती बिपुली कुंती संलक्षण आठ उटी नर्मदा इजिप्शियन आणि सिंपवन ह्या जातीचा फुलांचा रंग हा फिकट गुलाबी असतो आणि या जाती जास्त ओलावा सहन करू शकतात या जातींना थोडंसं पावसाचं प्रमाण जर जा जास्त झालं तरी ह्या थोड्याफार तेवढं पावसाचं प्रमाण सहन करू शकतात या जातींच्या तेलांमध्ये जर बघितलं तर सिट्रोनेलल या घटकाचं जास्त प्रमाण आहे आणि सिट्रोनॉल घटक जे आहे तर सगळ्यात जास्त मेडिकल लाईनमध्ये या सिट्रोनॉल घटकाचा जास्त वापर केला जातो या जातींचा सुगंध गुलाबी गुलाब आणि पुदिन्यासारखा येतो या रिओनियन तर या जातींमध्ये जर बघितलं तर जास्त प्रचलित जात जर म्हटली महाराष्ट्रामध्ये जी लागवडीखाली जी जातीची लागवड केली जाते तर रियुनियन या जातीची महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लागवड केली जाते रि ह्या रिव्युनियन जातीला महाराष्ट्रामध्ये रोज जिरे जिरेनियम नावाने ओळखतात त्यानंतर एक केळकर जिर जिरेनेयम नावाने सुद्धा ओळखतात आणि मराठी जिरेनियम या नावाने सुद्धा रियुनियन या जातीला ओळखतात या सर्व जातींपैकी इजिप्शियन ही जात मुळकूच रोगाला प्रतिकारक आहे जर या जातीपैकी जर बघितलं तर इजिप्शियन ही जात मुळकूच रोगाला प्रतिकारक आहे आणि या जातींची लागवड मैदानी भागात म्हणजे सपाटी भागामध्ये या जातींची लागवड केली जाते लागवडीचा हंगाम जर बघितला तर पंधरा नोव्हेंबर ते पंधरा मार्च या दरम्यान लागवडीचा हंगाम आहे तर मागील बरेच शेतकऱ्यांनी खर खरीप हंगामा सुद्धा शेतीची लागवड करून बघितली तर यामध्ये अडचण काय झाली की जर सुरुवातीच्या काळामध्ये समजा जर जास्त पाऊस पडला तर त्यामुळे मूळकुज या रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो तर त्यामुळे या पिकाची लागवड शक्यतो खरी खरीप हंगामात करू नये याची लागवडीचा योग्य कालावधी जी आहे तर पंधरा नोव्हेंबर ते पंधरा मार्च म्हणजे रब्बी ते उन्हाळी या हंगामात याची लागवड करावी हा कालावधी जिरेयम लागवडीसाठी योग्य मानला जातो या कालावधीत जर आपण लागवड केली तर जे बुरशीजन्य रोग असतील किंवा करपाचा रोग असेल तर या रोगांचा प्रादुर्भाव आढळत नाही लागवडीची पद्धत तर लागवडीची पद्धत जर बघितली तर या पिकामध्ये बीजनिर्मिती होत नसल्याने पिकाची लागवड ही शाखा छाटणी कलमद्वारे केली जाते तर बघा ही एक झुरूपवर्गीय वनस्पती सुद्धा आहे आणि हिची यांना ज्या या वनस्पतीला फळं धाटणं ना होत नाही हा हिला फक्त फुलं होतात आणि याच्यामध्ये बीज निर्मिती होत नसल्यामुळे या पिकाची लागवड फक्त छाट कलम या पद्धतीने केली जाते किंवा तुम्ही जे आपले खालचं जे मुळांचा भाग असो धसकट म्हणतात आपण त्याला तर त्या धसकटाने सुद्धा या पिकाची लागवड आपल्याला करता येते रोप प्रक्रिया तर शेतकरी मित्रांनो कुठल्याही पिकाची आपण जर लागवड करत असाल तुम्ही खरेपांमधील पिकं म्हणा रब्बीमधील पिकं म्हणा किंवा कुठल्याही पिकाची समजा जर तुम्ही लागवड करत असाल तर त्यासाठी रोप प्रक्रिया किंवा बेण्याची बियाण्याची प्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाची आहे तर जेणे आपल्याला रोप प्रक्रिया करणं किंवा बियाण्याची प्रक्रिया करणं म्हणजे एक आपण त्याला लसीकरण केल्यासारखंच आहे जे सुरुवातीला जे पिकांमध्ये जे सुरुवातीच्या काळात जे येणारे रोग असतात किंवा कीड असतात त्यामुळे त्याचा प्रक्रिया केल्यामुळे त्या किडींपासून पासून किंवा त्या रोगांपासून आपल्या पिकाचं चांगलं संरक्षण मिळतं तर रोप प्रक्रियेमध्ये आपल्याला पिक्सल साठ ग्रॅम घ्यायचं आहे रिहान शंभर मिली आणि रायझर शंभर मिली याचं जे आहे तर दोन वीस लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण तयार करून साधारण दोन ते तीन मिनटं यामध्ये जे आहे तर आपण जे नर्सरीतून आणलेले रोपं असतात तर ते बुडवून त्याच्यानंतर रोपांची लागवड करावी जर आपल्याला समजा पिक्सल रियांश किंवा रायझर भेटलं नाही तर त्यातील पिक्सलमध्ये जे आहे तर थायपोनेट मिताईल कंटेन आहे रायझरमध्ये थायमोथॉक्झाम आहे आणि राय रियांश मध्ये थायमोथॉक्झम आहे आणि रायझरमध्ये जे आहे तर आपलं ह्युमिक ॲसिड आहे चांगल्या गुणवत्तेचं ह्युमिक ॲसिड आहे तर तुम्ही दुसऱ्या कंपनीची सुद्धा हे कंटेन असलेले औषधी घेऊ शकता लागवडीचं अंतर लागवडीचं अंतर जर बघितलं तर यामध्ये दोन पद्धतीने आपल्याला बेडवरती लागवड करता येते वरच्या फोटो जर बघितलं तर ही जे आहे तर सिंगल ओळ पद्धत आहे आणि खालच्या पद्धतीमध्ये बघितलं तर ही ओळ पद्धत आहे तर जिरेनियम पिकाच्या लागवडीसाठी अं उत्कृष्ट पद्धत म्हटलं तर सिंगल ओळ पद्धत आहे यामध्ये साधारण दहा ते दहा हजार झाड रोप बसतात एक एकरमध्ये आणि जोडओळ पद्धतीने जर म्हटलं तर यामध्ये कमीत कमी बारा हजारपर्यंत रोप बसतात पण जोडवळ पद्धतीमध्ये नंतर त्याचे बऱ्याच अडचणी येतात तर त्याबद्दल मी तुम्हाला पुढं सांगेल तर सिंगल ओळ पद्धतीने रोपांची लागवड करत असल्यास बेडच्या मध्ये भागी लागवड करावी म्हणजे सेंटरला म्हणजे या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला बेडच्या मध्ये लागवड करायची आहे व लागवडीच्या मधील दोन रोपांमधील अंतर जे आहे तर एक ते हवा फूट ठेवायचं आहे ठीक लागवड करताना दोन रोपांमधील अंतर साधारण एक ते सव्वा फूट ठेवून बेडच्या मध्ये भागी लागवड करायची आहे किंवा तुम्हाला जोडवळ पद्धतीने लागवड करायची असल्यास तर जोडवळ पद्धतीने लागवडीसाठी बेडची रुंदी साधारण तीन फुटाची ठेवावी म्हणजे इथं दाखवल्याप्रमाणे बेडची रुंदी जी आहे तर तीन फूट ठेवावी जेणेकरून आपल्याला सेंटरला लॅटरल टाकून लॅटरलच्या दोन्ही बाजूने दीड दीड फूट अंतराने आपल्याला रोपांची लागवड करता येईल आणि या पद्धतीमध्ये सुद्धा दोन रोपातलं अंतर दीड ते एक ते सव्वा फूट किंवा दीड फुटापर्यंत आपण दोन रोपातील अंतर ठेवू शकतो तर या पद्धतीमध्ये जर सिंगळ ओळ पद्धतीने लागवड केली तर एकरी दहा हजार रुपये लागतात आणि जोड ओळ पद्धतीने केले तर एकरी दहा ते बारा हजार रुपये लागतात आता पाणी व्यवस्थापन तर मंडळी रोपं लागवडीपूर्वी आपल्याला साधारण दोन तीन तास लॅटरल म्हणजे मोटर चालवून आपल्याला जमीन ओली करावी लागेल जमीन ओली झाल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्याला रोपांची लागवड करायची आहे रोपांची लागवड झाल्यानंतर लगेच रोपांना पाणी द्यायचं आहे लागवड झाली त्यानंतर लगेच परत रोपांना पाणी द्यायचं आहे आणि त्यापुढील साधारण चार ते पाच दिवस दररोज हलके पाणी देत राहायचं आहे जेणेकरून यामुळे जे आहे तर रोपांची जी आहे तर ग्रोथ फास्ट होण्यास त्याचा फायदा होईल त्यानंतर पुढील पाणी जे आहे तर, तर गरजेनुसार साधारण पाच सात ते दहा दिवसाच्या अंतराने पुढचं पाणी द्यायचं आहे जसे की आपण पुढील पाणी जमिनीच्या मगदुरानुसार जर हलकी जमीन असेल तर साधारण सात दिवसाने आणि भारी जमीन असेल मध्यम भारी तर दहा दिवसाने या अंतराने आपल्याला पुढील पाणी द्यायचं आहे रब्बी हंगामात साधारणपणे सात ते आठ दिवसाच्या अंतराने पाणी द्यायचं आहे रब्बीमध्ये साधारण सात ते आठ दिवसात म्हणजे एक आठवड्याच्या अंतराने पाणी देणं आहे त्यानंतर उन्हाळी हंगामामध्ये जर आपली जमीन हलकी असेल तर पाच दिवसाच्या अंतराने आणि मध्यम भारी जर असेल तर सहा ते सात दिवसाच्या अंतराने आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाणी द्यायचं आहे त्यानंतर खरीप हंगामामध्ये पावसाच्या पा पाण्याच्या अंतरानुसार पाणी द्यायचं आहे शक्यतो पावसाळ्यामध्ये पाणी देण्याची जास्त काही गरज पडत नाही पण जर पावसामध्ये जर मोठा खंड पडला साधारण आठ दहा दिवसाचा किंवा पंधरा दिवसाचा तर अशा परिस्थितीमध्ये एक अधं पाणी देणं गरजेचं आहे त्याने त्यानंतर दोन पाण्याच्या पायांमध्ये मोठा खंड पडू देऊ नये उन्हाळ्यामध्ये दोन पाण्याच्या पाण्यामध्ये जास्त खंड पडू देऊ नये किंवा आपलं पीक हार्वेस्टिंगच्या जवळ आलेलं आहे साधारण शंभर दिवसाच्या आसपास जर पीक झालं असेल तर या अवस्थेमध्ये सुद्धा त्याला पाण्याचे जास्त ताण पडू देऊ नये जेणेकरून तेलाची रिकव्हरी कमी होते तसेच गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर केल्यास मूळकूच रोगाचा प्रादुर्भाव होतो तर आपण जर गरजेपेक्षा जर जास्त पाणी दिलं साधारण पाच सहा तासाच्या वर जर आपण जर ड्रीपनं पाणी दिलं तर अशा परिस्थितीमध्ये मूळकूत रोगाचा प्रादुर्भाव हा प्लॉटमध्ये वाढू शकतो आता आपल्याला काही व्यवस्थापन देणं सुद्धा महत्वाचं आहे कुठलंही पीक जर घेत असाल तर त्याचं जे आहे तर आपल्याला उत्पादन वाढीसाठी खते देणे ही खूप महत्वाची असतात तर लागवडीनंतर पाच दिवसांनी आपल्याला ट्रायकोडर्मा किंवा ट्रायकोबुश डीएक्स याची आळवणं करणं गरजेचं आहे तर कुठल्याही पिकामध्ये आपल्याला जर चांगलं उत्पादन जर घ्यायचं असेल तर त्याला खत देणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे तर लागवडीपासून पाच दिवसांनी आपल्याला ट्रायकोडर्मा किंवा ट्रायकोबुश डीएक्स एक किलो किंवा अर्धा किलो देणं गरजेचं आहे हे तुम्ही ड्रिपद्वारे देऊ शकता किंवा याची सुद्धा करू शकता त्यानंतर दहा दिवसाने रिडोमिल गोल्ड पाचशे ग्रॅम अधिक रायझर दोन लिटर हे रासायनिक बुरशीनाशक आहे रिडोमिल गोल्ड आणि ह्युमिक ऍसिड आहे रायझरमध्ये तर यामुळे जमिनीतील बुरशी ताबडतोब नष्ट होईल आणि पांढरे मुळा वाढायला लवकर त्याचा फायदा होईल त्यानंतर पंधरा दिवसांनी परत आपल्याला एकोणीशे एकोणीसशे एकोणीस हा खताचा डोस सोडायचा आहे तर एकोणीसशे एकोणीस हा स्टॅटर ग्रेड आहे तर यामुळे जे आहे तर पिकाची जोरदार वाढ होण्यासाठी एकोणीसशे एकोणीस खताचा चांगला फायदा होतो त्यानंतर परत आपल्याला ती दिवसाच्या अंतराने बारा एकसठ झिरो पाच किलो अधिक टॉपअप एक लिटर म्हणजे बारा एकसठ झिरो आणि टॉपअप जर सोडलं तर फुटव्याचं प्रमाण हे झपाट्याने वाढेल आणि फुटव्याची सुद्धा तिथे तुम्हाला जास्त पाहायला मिळेल त्यानंतर पंचेचाळीस दिवसांनी आपल्याला परत अमोनियम सल्फेट सोडायचं आहे यामुळे अमोनियम सल्फेट मधलं जे नत्र आहे तर हे पिकाला हळूवार मिळते त्यामुळं पिकाची वाढ सुद्धा चांगली होते साठ दिवसांनी परत आपल्याला कॅल्शियम नायट्रेट सोडायचं आहे यामुळे जे आहे तर पिकामध्ये हिरवे कायम टिकून राहील त्यानंतर पंच्याहत्तर दिवसांनी परत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट प्लस सल्फर सोडायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो अधिक सल्फर पाचशे ग्रॅम है, तर यामुळे जे आहे तर पिकामध्ये परिपक्व अवस्था आल्यामुळे काही ठिकाणी जमिनीमध्ये जे आहे तर मॅग्नेशियमची कमतरता जाणवत असते तर त्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम प्लस सल्फरमुळे तेलाचं प्रमाण वाढायला फायदा होईल तर त्यासाठी हा डोस देणं सुद्धा गरजेचं आहे त्यानंतर साधारण नव्वद दिवसांनी परत आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस सोडणं आहे आणि एकशे पाच दिवसाने लागवडीपासून साधारण एकशे पाच दिवसांनी परत आपल्याला बिग बी देणं गरजेचं आहे बिग बी मध्ये पोटॅश आहे मॅग्नेशियम आहे आणि सल्परी आहे तर याचं जे आहे तर परिपक्व अवस्थेमध्ये त्याचा फायदा होईल आणि तेलाचं उत्पादन वाढीसाठी सुद्धा त्याचा चांगला फायदा होईल तर हे झालं आपलं साधारण लागवडीपासून पाच दिवसापासून ते एकशे पाच दिवसापर्यंत खताचे शेड्यूल आणि इथून पंधरा दिवसाने म्हणजे साधारण लागवडीपासून एकशे वीस दिवसाच्या अंतराने आपले पीक पहिल्या हार्वेस्टिंगला तयार होते तर आता प्रत्येक छाटणीनंतर आता एकशे वीस दिवसानंतर आपली छाटणी होईल काढणे होईल पिकाची तर त्यामध्ये आपल्याला साधारण आपले पिकाची काढणीनंतर दहा दिवसांनी चोवीस चोवीस झिरो आठ दहा किलो युरिया पाच किलो आणि पांढरा पोटॅश पाच किलो हा ड्रिप मधून द्यायचा आहे त्यानंतर साधारण परत तीस दिवसांनी तुमचे हार्वेस्टिंग म्हणजे पीक काढण्याच्या नंतर साधारण तीस दिवसांनी परत युरिया एक बॅग द्यायची आहे त्यानंतर परत पन्नास दिवसांनी कॅल्शियम नायट्रेट द्यायचा आहे साठ दिवसांनी परत युरियाची एक बॅग द्यायची आहे आणि ऐंशी दिवसाने ट्रायकोडर्मा आणि जीवामृत याची स्लरी द्यायची आहे ट्रायकोडर्मा आणि जीवामृतची साधारण ला हार्वेस्टिंगच्या ऐंशी दिवसानंतर आणि परत शंभर दिवसांनी पी एस बी प्लस के एम बी हे जे आहे तर पोटॅस सोलबल बॅक्टेरिया आहे हे स्फुरत हे पी एस बी आणि एम बी देणं गरजेचं आहे यामुळे जे या आपण जमिनीतील जे खत दिलेले आहे तर हे पिकाला उपलब्ध करून द्यायचे हे बॅक्टेरिया काम करतात अंतर्मशागत तर आंतरमशागतीमध्ये जर बघितलं तर साधारण जे आहे ला तर लागवडीनंतर पंधराचे ते वीस दिवसाच्या अंतराने आपल्याला खुरपणी करून तण अं शेतनविरही ठेवणं गरजेचं आहे या पिकाला सुरुवातीच्या काळामध्ये जर जे बारीक तण जर उगवलं तर साधारण लागवडीनंतर पंधराचे वीस दिवसाच्या अंतराने पहिले खुरपणी करून तणविरित ठेवावे त्यानंतर लागवडीनंतर साधारण एक ते दीड महिन्याच्या अंतराने झाडाला आंतरमाशागत करून म्हणजे मध्ये अंतरमाशागत करून झाडाला मातीची भर देणं गरजेचं आहे त्यानंतर लागू जेरेनियम पिकाचे मूळ हे उतळ स्वरूपाचे असतात जिरेनियम पिकाचे जे मुळे जे आहेत तर हे जमिनी जास्त खोल नसतात हे वरच्याच भागात असतात साधारण एक एक सव्वा फूट या भागामध्ये जिरेनियमचे जी मुळं असतात त्यामुळे खोडाजवळ किंवा झाडाजवळ जास्त खोल मशागत करू नये पिकामध्ये कुठल्याही तणनाशकाचा वापर करू नये हे एक डोंगराळ भागातली वनस्पती असल्यामुळे याला कुठल्याही तणनाशकाचा वापर करू नये तणनाशकाचा जर वापर केला हो तर त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं तर हंगामी तणं म्हटलं तरी चालेल किंवा वार्षिक तणं म्हटलं तरी चालेल जर असे तणं जर आपल्याला दिसत असेल शेतामध्ये तर असे तणांसाठी आपण खुरपणी करून ते तणं नियंत्रित करावे कीड आणि रोग व्यवस्थापन तर कीड आणि रोग व्यवस्थापन जर म्हटलं तर जिरेम पिकामध्ये या पिकाचे जे आहे तर पाने व फांद्यावरती केसळू असल्यामुळे आणि पानांचा याला एक तीव्र प्रकारचा सुगंध असल्यामुळे याच्यावरती रस कुठल्याही रोज शे किडीचा प्रादुर्भाव आढळत नाही या वनस्पतीच्या पानांवर आणि फांद्यांवरती केसाळव असतात त्यानंतर या वनस्पतीच्या पानांना एक तीव्र सुगंध असतो त्यामुळे यावरती कुठलेही रसूशीक जसे आपले पारंपरिक पिकांवरते लागवडीनंतर सांध्या नंतर साधारण ते वीस दिवसातच आपल्याला त्याच्यावरती विविध प्रकारचे रसशी किडी आढळून येतात आणि या पिकावरती कुठल्याही प्रकारचे रसूशी किड दिसून येत नाही फक्त काही फार थोड्याफार प्रमाणात जर बघितली तर यामध्ये फक्त पाने खाणाऱ्या आळीचा थोडासा प्रादुर्भाव आढळतो तर या अळीमुळे काही जास्त तुमचं नुकसान होत नाही त्यामुळे तिच्यासाठी कुठला फगवणीचा खर्च करण्याची जास्त काही गरज पडत नाही वातावरणातील बदल आणि जमिनीतील दीर्घकाळ ओलावा टिकून राहिले जिरे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो जर जमिनीमध्ये जर जास्त दिवस जर ओलावा टिकून राहिला किंवा वातावरणात काही बदल झाले तर त्यामुळे काही प्रमाणामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी आपल्याला काही आळवण्या करणं सुद्धा गरजेचं आहे आपल्याला जो कुठला रोगाचा जर प्रादुर्भाव आढळत राहिला तर त्यासाठी आपल्याला काही आळवणे केला तर बुरशी नाशिक अशा आळवणे केला तर त्यामुळे ते रोगाचं तिथंच आपल्याला नियंत्रण करता येईल तर रोप लागवडीनंतर सुरुवातीला साधारण पंधरा ते वीस दिवसाच्या अंतरामध्ये जर नर्सरी तयार करताना जर त्या शेतकऱ्यांनी जमिनीचे निर्जंतुकीकरण जर केलेलं नसेल तर त्यामुळं थोड्याफार प्रमाणामध्ये कॉलर म्हणजे आपण काय म्हणतो याला डिपिंग ऑफ डिसीज म्हणजे या रूपम रोगाचा प्रादुर्भाव थोड्याफार प्रमाणात आढळू शकतो तर या रोगाची लक्षणे जर बघायची असलं तर सुरुवातीला इथं जमिनीजवळच खोडावरती तपकरी रंगाचे डाग पडतात तर हा डागाचा भाग जे आहे तर हळूहळू वाढून पूर्णपणे खोडाचा भाग हा खराब होतो त्यामुळं रोप जळून नष्ट होतात तर या रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला ट्रायकोडर्मा म्हणजेच ट्रायकोब डी एक्स पाचशे ग्रॅम हे जैविक बुरशीनाशक वापरू शकता त्यानंतर जर तुम्हाला रासायनिकमध्ये समजा जर आपल्याला आळवणे वगैरे करायचे असली तर एलियट पाचशे ग्रॅम आहे ग्रॅम ांसोबतच आपल्याला पांढरी मुळाच्या वाढीसाठी आपल्याला रायझर दोन लिटर घेणं गरजेचं आहे हे जे आहे तर एकरी प्रमाण झालं याची तुम्ही आळवणी करू शकता त्यानंतर रायजक टोनिया हा रोग या पिकातला काही मुख्य रोग नाही म्हणता येणार पण जर जमिनीतली जमिनीचं जर तापमान वाढलं आणि थोडीशी आर्द्रता वाढली तर या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो या रोगाची जर लक्षनिवळ कसे झाले तर सुरुवातीला रो हे पिकाचे झाड थोडेसे सुकल्यासारखे दिसतात साधारण दोन तीन दिवसामध्ये पूर्ण झाड हे या प्रकाराचं पूर्णपणे वाढून असं होतं दर है, है। तर ह्या रोगाची लक्षणं आहे तर याचा जर आपण जर जैविक पद्धतीने जर आपण याच्या वरती उपाय केले तर ट्रायकोड्रमा किंवा ट्रायकोबुज डी एस पाचशे ग्रॅम अधिक सोडोमोनस एक किलो याची तुम्ही आळवणी करू शकता किंवा रासायनिक बदलमध्ये जर म्हटलं तर सगळ्यात प्रभावी बुरशीनाशक जर आहे तर हे सिस्टिवा वा आहे सिस्टिवा वा अडीचशे मिली घेऊ शकता किंवा एलियट पाचशे ग्रॅम किंवा रेडोमिल गोल्ड पाचशे ग्रॅम याचे जे आहे तर दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये याची तुम्ही आळवणी करू शकता त्यानंतर पुढचा रोग आहे मूळकूस तर मुळकूस हा रोग जर म्हटलं तर जास्त पाऊस किंवा जमिनीमध्ये जास्त दिवस जर ओलावा टिकून राहिला तर, तर त्यामुळे हा मुळकूस रोज रोग वाढवू शकतो तर त्याचं लक्षण जर बघितलं तर जे जमिनीपासून जो खालचा भाग जे आहे मुळांचा तर तो पूर्णपणे नष्ट होतो तर या सभोवतली पूर्ण बुरशीचे जे जी जीवाणू असतात तर या जमिनीतील मुळावरती ते जगत असतात आणि जर कमी खर्चात जर म्हटलं ह्या रोगाला जर नियंत्रण करायचं म्हटलं तर ज्या भागामध्ये रोगाची लग लागण झालेली आहे ला तर अशा भागामध्ये तुम्ही सुरुवातीला स्पॉट स्पॉट ड्रेचिंग करू शकता त्यासाठी जैविकमध्ये ट्रायको बुष्ट पाचशे ग्रॅम किंवा ट्रायकोड्रमा एक किलो रासायनिकमध्ये जर करायचं ठरलं तर एलियट पाचशे ग्रॅम रेडूमिल गोड पाचशे ग्रॅम किंवा प पिक्सल पाचशे ग्रॅम अधिक रायझर एक लिटर आणि जर कमी खर्चाचं जर म्हटलं तर ज्या भागामध्ये याची लागण झालेली आहे ला तर त्या भागामधली जे तण उगलेले आहे जमिनीमध्ये तर ते तण तसेच राहू द्या जेणेकरून जी जमिनीमध्ये जी बुरशी तयार झालेली आहे तर ती त्या तणांच्या मुळांवर ते जिवंत राहते आणि तेवढ्याच जागात ते राहतात तिचा प्रसर पुढे वाढत नाही त्यासाठी जर जिथं जिथं समजा आपल्याला असे काही टप्प्याटप्प्यामध्ये किंवा स्पॉट आढळतात आपल्याला तर अशा ठिकाणी जर आपल्याला आप कमी खर्चाचं नियंत्रण पाहिजे असेल तर तिथलं तण काढू नका त्या झाडू त्या बेडवरचं त्या बेडचं तण तसंच राहू द्या त्यामुळे जे आहे तर तिथंच बुरशीचा प्रसार जास्त होणार नाही बुरशी तेवढ्याच जागात राहते त्यानंतर फांदीमर, जर फांदीमर जर म्हटलं तर हा एक फायदोत्तोर ऑफ लाईट जसं आपल्या तुरी पिकावरती या रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळतो हो जसं वातावरणातील बदल झाले किंवा दमट म्हणजे हवेतील आर्द्रता वाढले तर तुरीवरती सुद्धा या फायटप थोरा म्हणजे फांदी मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो तर या रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला ब्ल्यू कॉपर तीस ग्रॅम किंवा कॉपर हायड्रॉक्साईड तीस ग्रॅम अधिक स्टेप्ट्रोसायक्लिन दोन ग्रॅम याची आपल्याला जिथं डाग पडलेला आहे सुरुवातीला याचा डाग पडतो हळूहळू हा डाग अशा मोठ्या प्रमाणात वाढतो तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला याची खोडावरती आळवणी करणं गरजेचं आहे किंवा खोडावरती दाट फवारणी केली तर हा रोग जागीच थांबतो किंवा आपले नुसतं कोनिकाची सुद्धा दाट फवारणी केली तरी त्या बुरशीनाशिकाचा चांगला रिझल्ट मिळ पाहायला मिळतात त्यानंतर करपा तर करपा हा जो रोग आहे तर हा काही या पिकामधला मुख्य रोग नाही आहे हा करपाचा प्रादुर्भाव जर म्हटलं तर करपेमध्ये दोन प्रकारचे करपे पाहायला मिळतात आपल्याला एक अर्ली ब्लाइट्स म्हणून आहे आणि एक लेट ब्लाइट्स म्हणून आहे म्हणजे अर्ली म्हणजे लवकर येणारा करपा आणि उशीरा येणारा करपा तर जिरणेम पिकामध्ये साधारण वातावरणात बदल म्हणजे दुवारी वगैरे आली किंवा हवेतील आर्द्रता वाढली तर अशा वातावरणामध्ये या करप्याचा प्रादुर्भाव जिरणेम पिकामध्ये आढवतो आणि मुख्यतः महत्त्वाचं काय आहे की हा जो करपा आहे तर हा जिथे समजा कवळा भाग आहे शेंड्याकरता त्या भागावरती त्याचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसत नाही तर याचा प्रादुर्भाव जे परिपक्व झालेले पान आहे बुडातले तर या पानांवरती त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो शेंड्याकडील जिथे आपल्याला हार्वेस्टिंग करणारचा जो भाग आहे वनस्पतीचा तर त्यावरती त्याच्या त्या भागावरती या बुरशीजन्य करप्याचा कुठलाही प्रादुर्भाव आढळत नाही तर आपल्याला जर नियंत्रण करायचं ठरलं तर सुरुवातीला आपल्याला पर्शीजन्य बुशी फवारणी करणं गरजेचं आहे तर पर्शीजन्य बुरशीनाशिकामध्ये आपल्याला विम सुपर तीस ग्रॅम किंवा एम पंचेचाळीस तीस ग्रॅम किंवा कवच तीस ग्रॅम किंवा अँट्राकॉल तीस ग्रॅम यापैकी कुठल्याही बुरशी नाशिकाची फवारणी करू शकतात किंवा जर लवकर रिझल्ट पाहिजे असेल तर आपल्याला स्कोर प्लस कवच या दोन बुरशी नाशिकाची जर फवारणी केली तर आपल्याला लवकर त्याचे रिझल्ट पाहायला मिळतील त्यानंतर साधारण आठ ते दहा दिवसाच्या अंतराने परत आपल्याला आंतर प्रवाही बुरशी नाशिकाची फवारणी करणं गरजेचं आहे आंतर प्रवाही बुरशी नाशिकामध्ये सुकाई तीस मिली प्रोपिको पंधरा मिली अमिस्टर टॉप पंधरा मिली यापैकी कुठल्याही बुरशी नाशिकाची तुम्ही आलटून पलटून फवारणी करू शकता तर मंडळी आपण आतापर्यंत जे आहे तर कीड आणि रोखबद्दल लागवडीपासून तर कीड आणि रोग या पहिल्या भागमध्ये माहिती बघितली आहे तर दुसऱ्या भागामध्ये आपण आता कापणी ते डिस्टिलेशन प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती बघू धन्यवाद